नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। जगद्गुरु तुकोबाईंनी आपल्या जीवनामध्ये अनेक संत महात्म्यांची प्रमाण अभंग अभ्यास केला, अध्ययन केलं। उगच जगद्गुरु तुकोबाईंच्या गाथेला पंचमविवेद मानला जात नाही, त्याला कारण आहे, त्या पद्धतीचा तुकोबाईंनी अभ्यास केला। साधक दशेला प्राप्त झाल्यानंतर मनुष्याच्या ठिकाणी अभ्यासाची वृत्ती निर्माण होते आणि अभ्यास करत असताना महाराज जो अनुभव तुकोबाईंना आला आणि जीवन भोगत असताना इथून मागे लहानपणापासून तर आतापर्यंत जगद्गुरु तुकोबाईंनी आपल्या जीवनामध्ये कोणकोणते अनुभव घेतले, काय काय अनुभव आले, हे सगळे अनुभव तुकोबाईंनी अभंगाच्या निमित्तातून आपल्या समोर ठेवले। तुम्ही कितीतरी तुकोबाईंचे अभंग बघा, एका अभंगावरती तुम्ही 10 कीर्तनकारांची वेगळी कीर्तन ऐका, तुम्हाला वेगळा भाव ऐकायला मिळेल। का ऐकायला मिळेल? याचं कारण जगद्गुरु तुकोबाईंचे अनुभव इतके वैभव संपन्न होते, आपल्यासारखे सर्वसामान्य अनुभव नव्हते। आपण सजवतो नाही आणि आम्हाला ना त्याचा अनुभव आल्यावर आता त्याच्या नादी लागायचं नाही, आपले अनुभव हे आपल्यालाच पुरतात आणि ते आपल्याच उपयोगाचे असतात, दुसऱ्याच्या उपयोगाला येत नाही। पण जगद्गुरु तुकोबाईंना जे अनुभव आले तो प्रत्येक अनुभव तुकोबाईंनी या जगाला सांगायचं काम केले। अनुभव आले अंगा ते या जगा देतसे। जो अनुभव तुकोबाईंना आपल्या जीवनामध्ये आलाय तो अनुभव तुकोबाईंनी या जगाला द्यायचं काम केलं। बस तुकोबाईंनी आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारे अभंग रचना केली, परमात्म्याने सांगितल्याप्रमाणे परमात्म्याने आज्ञा केली की आता तुम्ही कवित्व करा। तुकोबाईंनी अभंग रचायला सुरुवात केली। बस आता जीवनामध्ये एकच ध्येय ठरवलं की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, येणे सोसे मन झाले हव भरी, परत माघारी येत नाही। बस जीवनामध्ये बोलायचं असेल कुणाशी तर विठ्ठलाच्याच रूपाने किंवा विठ्ठलाचाच समजून बोलायचं, चालायचं असेल तर विठ्ठलाचाच म्हणून चालायचं, काही पाहायचं असेल तर केवळ परमात्मा विठ्ठल परमात्माच बघायचा, बाकी कुणी नाही। बस एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती। तुकोबाईंनी आपल्या जीवनामध्ये फक्त पंढरीशी पांडुरंग परमात्म्याविषयीचं तादात्म्य आपल्या अंतःकरणामध्ये ठेवलं आणि जगद्गुरु तुकोबाईंनी भक्तीची वाटचाल सुरू केली, साधनेला प्रारंभ झाला। हा हा करता 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 संपूर्ण परिसरामध्ये देहूच्या प्रांतामध्ये जगद्गुरु तुकोबाईंची कीर्ती पसरली। वेदाचा अर्थ तुकोबाईंनी सांगायला सुरुवात केली। वेदाचा तो अर्थ अम्मा सिसी ठावा आणि एरांनी भावा भार माता, अभ्यास केला। उगस तुकोबाईंनी हे प्रमाण लिहित असताना फार धाडस लागतं, याचा तुकोबाईंनी आपल्या जीवनामध्ये अभ्यास केला। या वेदाची ऋचा नेमक्या काय आहेत, त्या काळामध्ये सर्वसामान्य समाजातल्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता। अजूनही आमच्या काही, मी आळंदीला असताना आमचे बरीचशी महाराज मंडळी आळंदीचं शिक्षण करून तिकडे वृंदावन हरिद्वार तिकडे जर गेले ना शिक्षण घेण्याकरता, शास्त्रीचं शास्त्री पदवी स्वीकारण्याकरता जे शिक्षण घ्यायला जावं लागतं, तिकडे गेल्यानंतर तिथले पंडित लोक ब्राह्मण लोक विचारतात कहासे आहे हो, बोले महाराष्ट्र से आहे हो, कोण से याती के हो। आता आपले महाराज म्हणले काय सगळेच ब्राह्मण जातीचे असतात असं काय नाही, सांगितलं ब्राह्मण हो, पंडित हो, ब्राह्मण हो, बोले कोण से पण पंडित हो। आता ते ब्राह्मणांमध्ये थोडेसे पोट प्रकार पडलेले आहेत, कर्मकांडी ब्राह्मण, यजुर्वेदी, आयुर्वेदी, सामवेदी, ब्राह्मण कोण, कोण से ब्राह्मण हो आप, आपल्याला काही सांगता येत नाही। माझा एक मित्र म्हणे शेतकरी ब्राह्मण, मग एक जण अरे हे कोण सा ब्राह्मण होता आहे, त्याला त्याचा एक मित्र त्याला म्हणला नाही हे हमारे महाराष्ट्र में होता है म्हणे, शेतकरी ब्राह्मण हमारे इधर भी है। चलो ठीक आहे, म्हणजे शिक्षण मला सांगायचं काय, मला विनोद सांगायचा नाहीये, मला याच्यातला बारकावा सांगायचा आहे। काय बारकावा माहिती, म्हणजे त्या काळामध्ये जाऊ द्या पण आत्ताच्या आत्ताच्या काळामध्ये सुद्धा शिक्षणाकरता जात बदलावी लागत होती, शिक्षण इतकं अवघड आहे। मी मुद्दा का सांगितलं तुम्ही लक्षात घ्या, माझा सांगायचा भाव फक्त एवढाच आहे की त्या काळामध्ये शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राह्मण लोकांना होता, इतर समाजाला शिक्षणाचा काय अधिकार, पण देवाच्या ब्राह्मण मंडळींच्या जवळून जाण्याचा सुद्धा अधिकार नव्हता। म्हणजे त्या काळामध्ये कर्मठ ब्राह्मण मंडळी होतीच, आजही आहेत, पण त्याच्यामध्ये अपडेटपणा झालाय, एक नाविन्यपूर्वक विचार निर्माण झाले।
एक दिशा असते माणसाच्या जीवनामध्ये बदलण्याची, ती दिशा तुकोबरायांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. तुकोबरायांनी हा नियम मोडकळीस काढला. शिक्षणाचा अधिकार या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजातल्या, प्रत्येक धर्मातल्या लोकांना समाजामध्ये वावरण्याचा आणि शिक्षणाचा अधिकार जर कुणामुळे आला असेल तर तुकोबरायांच्यामुळे आला. त्याकरता मोठं आत्ताचं उदाहरण सांगता येईल, सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण सांगता येईल. त्यांनी तुकोबरायांच्या चरणावरती साष्टांग परिणिपात करून आणि उंबरठ्याच्या बाहेर शिक्षणाकरता या जगातली पहिली, या देशातली पहिली स्त्री कोणती निघाली असेल तर त्या सावित्रीबाई फुले निघाल्या. आजही छोटछोट्या आपल्या आता शाळेच्या मंडपासमोरच, शाळेच्या समोरच आपला मंडप आहे, इथे आजही त्यांचं फोटो चित्र आपल्याला पाहायला मिळतं. का पाहायला मिळतं? त्यांच्यामुळे आज स्त्री वर्गाला शिक्षणाला पाठिंबा देता आला आणि स्त्री वर्गाला शिक्षणाकरता बाहेर पडता आलं. त्या काळामध्ये, तुकोबरायांच्या काळामध्ये अधिकार कोणालाच नव्हता, वेद पठणाचा अधिकार नव्हता, पण तुकोबरायांनी वेदाचा अर्थ सांगितला समाजाला. सर्वसामान्य लोकांना कीर्तनाच्या माध्यमातून, कीर्तन परंपरा ही कशा करताय सांगू माझ्या माहितीनुसार, मी काय जास्त अनुभवी नाही तुमच्या इतका, पण माझ्या अनुभवात्मक विचारात मी आपल्याला सांगतो, कीर्तन परंपरा ही केवळ एका दृष्टीने व्यापक ठरलेली आहे. आज लोक इतके बिझी, इतके व्यस्त असताना वेळ काढून कीर्तनाला येतात. कीर्तनाची वेळ, प्रवचनाची वेळ बदलली तरी कीर्तनाला, कार्यक्रमाला येतात. का येतात? याचं कारण आहे, वेदांताच्या काही रुचा आहेत, वेदांताने काही प्रक्रिया मांडलेल्या आहेत, त्या प्रक्रिया सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. मग कीर्तन परंपरा कशा करताय? अवघड जे असतं ना ते सोपं करून सांगण्याची परंपरा म्हणजे कीर्तन परंपरा. ते सोपं करून सांगता आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे, त्याकरता ही परंपरा आहे. सर्वसामान्य लोक कीर्तन का ऐकतात, वेळ काढून कीर्तन का ऐकतात, याचं कारण आहे, जे अवघड असतं ते सोपं आपल्याला ऐकायला मिळावं, सोप्या पद्धतीने कळावं, याकरता प्रवचन कीर्तन असतात. आणि म्हणून सोपे वर्म आम्हाला सोपं वर्म सांगितलं, ते ज्यांनी सांगितलं ते तुकोबराय. म्हणून तुम्ही बघा, सगळ्यात जास्त कीर्तन जर कोणाच्या अभंगावरती कीर्तनकार करत असतील तर तुकोबरायांच्या अभंगावरती. मला हे सांगायचं नाही की तुकोबरायांचे अभंग सोपे, एक लक्षात घ्या, गांभीर्य सांगतो तुम्हाला. जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगांचा जर आपण बाह्यरंगाने विचार केला तर ते अतिशय सोपे वाटतात, पण त्याच अभंगांचा जर आपण अंतरंग बघितला तर तितकं काठिण्य लक्षात येईल आपल्या. महाराजांचे अभंग अतिशय सोपे वाटतात पण ते अतिशय अवघड, पण अंतकरणपूर्वक जर विचार केला तर अतिशय अवघड. बस तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये ज्या वेदाचा अर्थ समाजाला सांगायचं काम केलं, समाजाला सांगू लागले की कोणत्या दिशेने आपलं जीवन मार्गक्रमण करा, कोणत्या दिशेने वाटचाल करा, हे सांगत असताना सर्वसामान्य लोकांना त्याची आवड निर्माण झाली. आणि आवड निर्माण झाली की माणूस किती बिझी असू दे, वेळ काढून तिथे जमा होतो. फक्त आवड पाहिजे. आवड नसेल, आवड या जगामध्ये कुणाला नाही, आता विस्तार होईल त्याचा, आपल्याकडे वेळ कमी आहे. आवड या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला आहे, प्रत्येकाची आवड ह्या मृत्यू लोकांमध्ये भिन्न आहे. कुणाला काय आवडेल, कुणाला काय आवडेल सांगता येत नाही. समजा आपल्या गोंदे गावातील शनिवारचा बाजार असतो, एकाच गावचे लोक एकाच बाजारपेठेमध्ये गेले तर सगळे लोक एकाच गावचे आहेत, बाजारपेठही त्याच गावची, पण त्याच बाजारपेठेमध्ये आपण गेल्यानंतर सगळे लोक सारखा माल घेतील का? नाही. मग ज्याची आवड जशी ना त्याचं दुकानही तसं असतं. मग कुणाला काय आवडेल तर कुणाला काय आवडेल काय सांगता येत नाही. आवड प्रत्येकाची वेगळी जगामध्ये, पण ही आवड निर्माण होण्याकरता, ही आवड समाजाच्या अंतकरणामध्ये निर्माण होण्याकरता जो अट्टहास तुकोबरायांनी केलाय ते तुकोबरायांचं चरित्र आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या भाषेतनं, जगद्गुरु तुकोबरायांच्या प्रेमाच्या ओलाव्यातनं समाज आकर्षित होऊ लागला. आणि हळूहळू हळूहळू बघता 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 जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाला बघता बघता हा हा गर्दी होऊ लागली. पहिले पुरुष यायला लागले, नंतर पुरुषांच्या मागे महिला यायला लागल्या,
आणि हळूहळू जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आलंय की हळूहळू जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबरायांची इतकी प्रसिद्धी होऊन गेली त्या काळामध्ये दळणवळणाचं साधन नसताना सुद्धा संपूर्ण वाऱ्यासारखी बातमी देहूच्या प्रांतामध्ये देहू परिसरामध्ये पसरली की जगद्गुरु तुकाराम महाराज जगद्गुरु तुकोबराय हे सर्व सामान्य लोकांपर्यंत लोकांचं काय विचार आहे संतांचे विचार काय आहेत देवाचे विचार पोहोचवत आहेत हळूहळू महाराज समाज वाढू लागला आणि लोक जमा व्हायला लागल्यानंतर ब्राह्मण मंडळी म्हणू लागली बापरे आपल्या कार्यक्रमांना कोणी यायच नाही लोक कमी झाले का कमी झाले कारण काय शोध लावायला लावला शिष्यांना सांगितलं बघा बरं नेमके आपला हा सगळा सर्वसामान्य लोक समाज आपल्याकडे न येता नेमका जातोय कुठं कोणत्या ओघाने जातोय हे जरा बघा मग काय त्यांच्या शिष्यमंडळींनी चौकशी केली चौकशी केल्यानंतर लक्षात आलं हे दुसरे दुसरे कुठंच नाही देहूच्या तुकोबाकडे जातं म्हणजे कोण देहूचा तुकोबा अहो व्यवसाय होता नाही का त्यांचा मोठा धंदा होता मग त्या लोकांची भाषा सांगतो करू करू भागली ना आता देव पूजेला लागले आपण सहज म्हणतो ना आणि मग काय सांगताय नेमकं ते म्हणे काय नाही वेदाचा अर्थ काय आहे तो सांगायचं काम करताय ज्याला वेद पाहण्याची परवानगी नाही अनुमती नाही अधिकार नाही असा व्यक्ती वेदाचा अर्थ सांगतोय सहजच एखाद्याच्या अंतकरणामध्ये शंका म्हणजे एक शत्रुत्व निर्माण होतं जे लोक रामेश्वर भट्टांकडे जायचे तेच लोक जगद्गुरु तुकोबरायांकडे येऊ लागले समजा आपण जर दुकानदार असेल आपल्या दुकानात नेहमी येणारे गिराईक आपल्या समोरून दुसऱ्या दुकानात गेलं तर आपल्याला कसं वाटतं भलेही आपण त्याला तोंडावर काय बोलणार नाही पण आपलं रोजचं गिराईक आणि दुसऱ्या दुकानात जाते वाईट वाटतं आपल्याला वाईट वाटतं रामेश्वर भट्टांना वाईट वाटलं रोज माझ्याकडे येणारे लोक माझ्या चरणावर डोकं ठेवणारे लोक आणि हे सगळे लोक तुकोबाकडे जात आहे शत्रुत्व निर्माण झालं घृणता निर्माण झाली तुकोबरायांच्या विषयी मनामध्ये रामेश्वर भट्टांच्या आणि मग रामेश्वर भट्टांनी महाराज काही शिष्य पाठवले देहूमध्ये आणि शिष्यांकडनं पत्राद्वारे निरोप दिला यांच्या गावच्या पाटलाला निरोप द्या बोलवलंय म्हणून पाटलाला बोलून घेतलं म्हणे कोण आहे हा तुकोबा चौकशी केली वेदाचा अर्थ सांगतोय तुमच्या गावाला वाळीत टाकायचं काम होईल वेदाचा अर्थ सांगण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे शूद्र जातीतल्या लोकांना अधिकार नाही मग महाराज पाटील गावामध्ये आले चर्चा सत्र भरलं सगळे तुकोबरायांकडे गेले तुकोबरायांनी सांगितलं हे सगळं बंद करा असा आदेश आलाय कोर्टातन म्हणे कुणी आदेश केला प्रकांड पंडित रामेश्वर भट्टांचा अर्ज आहे रामेश्वर भट्टांनी सांगितलं की अजिबात तुम्ही हे सगळं बंद करा काही वेदाचा अर्थ सांगू नका तुम्हाला अधिकार नाही अधिकार नाही पण रामेश्वर भट्ट त्या काळातले प्रकांड पंडित त्यांच्या शब्दाच्या पुढे कुणी जात नव्हतं अक्षरशः गावचा पाटील तुकोबरायांवरती कोपला आता ते बोरसचं मोठं चिंतनी आजच्या दिवसात आपल्याला आठवायचंय सगळं नाही का कोपला पाटील गावीची हे लोक कोपला पाटील गावीची हे लोक आता भीक मज कोण घाली जगद्गुरु तुकोबराय महाराज वर्णन करतात मी ज्या गावात राहतो त्याच गावचा पाटील आमच्यावरती कोपला गावचे लोक सुद्धा त्यांना साथ देऊ लागले जे प्रत्येक गावची पडझडे बरं का मला आता गाव गुंडी विचार मांडायचा नाहीये पण प्रत्येक महाराज संतांना त्रास किती झाला संतांना त्रास कुणी दिलाय हो दुसऱ्या लोकांनी त्रास दिला नाही आपलाच माणूस आपल्या माणसाला त्रास देतो हे भाऊबंधांमध्ये एका जीवाने न राहता समोर दिसत असताना एका जीवाने दाखवतात पण अंतरंगातून भावाविषयी भावाची किती घृणता असते ती घृणता देहूतल्या लोकांची तुकोबरायांच्या विषयी होऊ लागली काही लोक तुकोबरायांना मानायचे तर काही लोक रामेश्वर भट्टांचे साथीदार पण काय होतं सत्य कवी पराजित नाही होता लेकिन परेशान होताय नाही का सत्य पराजित नाही होता लेकिन परेशान होताय जगद्गुरु तुकोबरायांची बाजू म्हणजे सत्य बाजू परेशान केलं लोकांनी परेशान केलं जो सत्य वागतो ना या जगामध्ये त्याला समाज परेशान करतो आणि जे असत्य येणे राहतात
त्या लोकांचा मात्र उदो होतो या जगामध्ये होतो. म्हणून तर दुनिया इतकी बेमान आली ना, म्हणावं लागलं नाही का, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. किती दुनिया बेमान आली याचं चिंतन वेगळं आहे. दुनिया इतकी बेमान आली की महाराज कोणी एकमेकाविषयी एकमेकाच्या विषयी प्रेमाची भूमिका न ठेवता शत्रुत्व स्वीकारतात, आपल्या माणसाची शत्रुत्व स्वीकारतात. मला सांगा काय सोबत येतोय, सोबत काय येतं तुकोबऱ्यांच्या चरित्रानंतर, हे तर शिकण्यासारखं आहे. सोबत येते काय, तुकोबऱ्याने कुणाशी शत्रुत्व ठेवलं नाही. या उलट तुकोबऱ्या बोलतात वैरत्व कुणाशी ठेवू नका, निरवैर भावे सर्व भूतान सवे साधन बरवे हेच एक. हे साधन ज्याने आपल्या जीवनामध्ये आकलनात आणलं आचरणात आणलं बस त्याचाच अंगीकार परमात्मा करतो. तुकोबऱ्या बोलतात तरीच अंगीकार करील नारायण. आपल्या जीवनामध्ये परमात्मा आपला अंगीकार कधी करतो, निरवैरत्व ठेवायचंय, कुणाविषयी अंतकरणामध्ये सुद्धा वैरत्व ठेवायचं नाही. तुम्हाला सांगू आपण आपल्या जीवनामध्ये इतकी नीती आणि नम्रता ठेवायची का एक ना एक दिवस समाज आपला स्वीकार करतो. आपल्या समोर आपला शत्रू येऊ द्या पण त्याच्याशी जर नम्रतेने आणि प्रेमाने जर बोललो तर महाराज तो सुद्धा काय होतो, नम्र होतो, नम्र होतो, किती शत्रुत्व असू द्या. हे शत्रुत्व देहू मध्येच तुकोबऱ्यांना छळ करू लागलं. टवाळखोर लोक याच्यामध्ये तेल पाणी ओतू लागले, तेल ओतू लागले, आग करू लागले. त्याची सवय असते काही लोकांना, जिथं चांगलं चालेल ते चांगलं देखावलं नाही की त्याच्यामध्ये आग कशी ओतायची, तेल कसं टाकायचं हे लोकांना कळतं. म्हणजे त्या काळातल्या लोकांचं सांगतो मी, त्रास होऊ लागला तुकोबऱ्यांना. आणि मग रामेश्वर भट्टांनीच काय केलं, तुकोबऱ्यांना निरोप पाठवला शिष्यांच्या द्वारे, तुकोबा तुम्ही तुमचा गाथा घेऊन आमच्याकडे या वाघोलीला. तुकोबऱ्यांनी आपला तो गाथा जो निर्माण केला होता, काही अभंग रचले होते तेवढ्या अभंगांचा गाथा घेतला तो सोबत, आणि तुकोबराय वाघोलीला गेले रामेश्वर भट्टांकडे. रामेश्वर भट्टांच्या जवळ तो गाथा ठेवला. रामेश्वर भट्टांनी पानं उलगडून बघितली, वाचून बघितलं, तर एका महाराजांनी फार गोड सांगितलं, म्हणजे त्यांनी वाचल्यानंतर त्यांना कळालं की वेदामध्ये असंच सांगितले. काही अर्थांचा उलगडा त्यांना झाला. त्यांनी एक दीड तास त्यांच्या समोर तो ग्रंथ ठेवला, सगळा उनगडला, पण मनामध्ये एक विचार केला, याला जर म्हटलो हे सगळं, या तुकोबाला जर बोललो हे सगळं बरोबर आहे, अगदी अगदी योग्य आणि योग्य, तू अगदी वेदाचा अर्थ अगदी बरोबर या गाथेमध्ये उतरवलाय, असं जर म्हटलं तर आपल्यापेक्षा याचा मान जास्त वाढेल. लोकांना आपल्या मानापेक्षा दुसऱ्याची मानाची जास्त काळजी असते. म्हणजे याचा मान वाढला तर आपला मान कमी होईल, आपला मन कमी झाला तर आपल्याला किंमत राहणार नाही. म्हणून बरीचशी माणसं म्हणतात ना, एक कीर्तनकार असेल एखाद्या, समजा नवीन कीर्तन करायला लागला असेल, कोणाचं काम आहे का कीर्तन करणं, हे कोण म्हणतं, ज्यांचं आयुष्य उभं आयुष्य कीर्तनामध्ये गेलंय, निम्म्या गौऱ्या गेल्या, हे लोक म्हणतात. मग मला सांगा तरुण मुलांनी तरुण पिढीने कीर्तन करू नये का, केली पाहिजे, संधी दिली तर तुम्हाला कळेल ना की मुलं अभ्यास करतायत की नाही. खर तर आपला तालुका आता आपल्या परिसरातल्या महाराज मंडळींना संधी देतोय, तेव्हा लोकांना कळालं. आता गोंदेगावातल्या किती लोकांना माहित होतं, मी फक्त कीर्तन फक्त गोंद्यातल्या लोकांना एवढंच माहित होतं, दशकिरण श्राद्धाचे प्रवचन करतो एवढंच माहिती होतं, पण तुकोबराय चरित्रावरती सुद्धा कथा करतो हे कोणाला माहिती होतं. बरं, ह्या मंडळींनी सुद्धा काय अशी काही उगच ठेवायची म्हणून ठेवली नाही. या मंडळींनी चार पाच वेळेस कार्यक्रम ऐकला आणि मगच कार्यक्रम ठेवलाय. हुशार मंडळी सगळी तशी. रमेश भाऊंनी जवळजवळ 7 दिवस पूर्ण वेळ काढून 1 तास कवयांना माझी कथा ऐकली नांदूरला येऊन. मग त्यांना असं वाटलं का आता आपल्याकडे कथा ठेवली पाहिजे. मला मुद्दा काय सांगायचा आहे की सन्मानाबद्दल बोलतोय, जेणेकरून जर आपल्या समोर जो जन्माला आलाय, आपल्या समोर लहानसा मोठा झालाय आणि त्याचा मान आपल्यापेक्षा वाढतोय, घृणता निर्माण झाली, शत्रुत्व निर्माण झालं. अर्थ तर अगदी बरोबर लिहिलाय पण हे मनात बोलले बरं का रामेश्वर भट्ट, पण म्हटले अरे काय लिहिलंय, वेदाचा आणि या अभंगाचा काय संबंध येतोय, सर्वसामान्य लोक म्हणून काही सांगशील का आणि लोकांसमोर काही बोलशील का, जमणार नाही, बंद कर. तुकोबऱ्यांना आज्ञा केली आता मात्र कवित्व करायचं नाही, आणि कवित्व कराल तर तुम्हाला प्रायश्चित्त भोगावं लागेल, तुमच्या सगळ्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात येईल.
जगद्गुरु तुकोबरायांनी महाराज मान सुद्धा वर केली, त्यांचा अधिकार तितका मोठा होता। अधिकार तुकोबरायांनी एकच बघितला रामेश्वर भट्टांचा, काय चार वेद सहा शास्त्र अठरा पूर्ण ज्या माणसाने पाठ केली, सोपं आहे इथे एक अभंग पाठ करायचा म्हटलं तरी नाक्के नऊ येतात, इतका अभ्यास करणं सोपण आहे। त्यांच्या पुढे मान उंचावली नाही, त्यांचा सन्मान केला, मान खाली घालून पुन्हा देवमध्ये जड वृत्तीने आले। त्यांच्या प्रेमी लोकांनी जवळ आले सगळे, महादाजी पंत कुलकर्णी वगैरे, संताजी महाराज जगनाडे, हे सगळे त्यांचे टाळकरी मित्र परिवार जवळ आला आणि सगळे म्हणू लागले तुकोबा काय झालं, काय म्हणले रामेश्वर भट्ट, काय त्यांनी न्याय दिला? न्याय न दिला, अन्याय केला म्हणे। न्यायनिवाडा एक काळ असा होता की न्यायनिवाडा करणारी तुकोबरांची परंपरा तुकोबरांचे पूर्वज होते। पदाजीने आणि बोल्लोवरांनी न्यायनिवाडा केला एका काळामध्ये, पण अवस्था अनुकूल असताना हे सगळं होतं, पण प्रतिकूल अवस्था प्राप्त झाली जीवनामध्ये, त्यांनाच अन्याय स्वीकारावा लागला। अन्याय केला माझ्यावरती, काय केलं? गाथा बुडवायला सांगितलं देवला, इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवून टाका तो गाथा, अशी आज्ञा केली। तुकोबरांची वृत्ती जड झाली महाराज, अंतकरण दाटून आलं, आता काय करावं काय करावं, जीवनात नेमकं होणार काय मला काही समजेना। महाराज घरात येऊन बसले, घरात मन रमेना, आवली माता जिजाई माता विचारू लागली अहो काय झालं, बोलत नाही तुम्ही, दोन दिवस झाले तुम्ही जेवत नाही, बोलत नाही, धड जेवत नाही, झालं काय? तोपर्यंत जिजाई मातेला काही माहीत नव्हतं, बरं काही माहीत नव्हतं, पण जेव्हा सांगितलं अगं जिजे मला जो गाथा निर्माण केला ज्याची पंचमवेद म्हणून पुढे भविष्य काळामध्ये समाजाला ज्याची गरज पडणार आहे तो ग्रंथ इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवायला लावलाय, अंतकरण हिलावून आलं, काय करावं? जिजाई मातेला सुद्धा बरं वाटेना, मग जिजाई म्हणू लागली हे सगळं कुलेना तुमच्या विठ्ठलामुळेच होत आहे सगळे, ही सगळी सत्ता त्याचीच आहे। आपल्या जीवनामध्ये इतकं चांगलं चाललं होतं त्याला देखवलं नाही, त्या काळतोंड्याला देखवलं नाही, ही भाषा आहे। तुकोबराय महाराज खिन्न अवस्थेमध्ये निर्माण झाले, गाथा बुडवायची वृत्ती तुकोबरायांच्या जीवनात तुकोबरायांना होईना, करावं काय करावं काय। सकाळी लवकर उठले, देहूमधनं निघाले, देहूतून तीन रस्ते प्रमुख बाहेर पडायचे, एक घोराडेश्वर डोंगरावरती जायचा, एक भामचंद्रावरती जायचा आणि एक भंडाऱ्यावरती जायचा। तुकोबराय भंडारा डोंगरावरती निघून गेले, भंडारा डोंगरावरती निघून गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये तुकोबराय परमात्म्याचं नामचिंतन करू लागले, नामचिंतनामध्ये रथ होऊ लागले। दोन दोन तीन तीन दिवस तुकोबराय घरी येत नव्हते, जिजाई मातेला प्रश्न पडायचा नेमके जाता कुठे, यांचं चाललंय काय, काही कळेना। बरं जिजाई माता म्हणजे महाराज पतीची या माता अनुसरणी अशी प्रतिवत होती, मी सांगून गेलो तुम्हाला, तुकोबराय बोल जेवल्याशिवाय जेवत नव्हती, मग जगद्गुरु तुकोबरायांना जेव घालायचे, आपण तर दोन दोन दिवस उपवास राहू शकत नाही, ते लागले त्या विठ्ठलाच्या नादी, पण आपल्या मागे सगळे पोरं ढोरं गुरं ढोरं हे सगळं आहेत ना, आपण का त्याच्या नादी लागायचं? जिजाई माता काय करायच्या, सकाळी उठल्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळं झाला की जगद्गुरु तुकोबरायांना महाराज शिदुरी घेऊन निघायच्या, शिदुरी आपल्या डोक्यावर घ्यायची आणि देहूच्या बाहेर निघायचं, पण जगद्गुरु तुकोबराय गेले तरी कोणत्या डोंगरावर हे समजायचं कसं, समजायचं कसं आहे? मग माता काय करायची माहिती का, मग काय करायची, त्या तीनही रस्त्यांना कान लावायची, पहिले एका रस्त्याला कान, मग दुसऱ्या रस्त्याला कान 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 लावायचा, तिसऱ्या रस्त्याला कान लावायचा, ज्या रस्त्याच्या माध्यमातून ज्या कान ज्या रस्त्याला विठ्ठल विठ्ठल असं आवाज येईल समजायचं की तुकोबराय ह्या दिशेने गेले। इतकी ताकद महाराज तुकोबरायांच्या भाषणात होती, इतकं नामचिंतन स्थित प्रज्ञेसारखं चालायचं। आपल्याला देव पूजा करता करता मच्छर जरी चावला तर आपण त्याचा भुगा करतो तिथल्या तिथं, कान लावला। आज तुकोबराय ह्या डोंगरावरती गेले, ही रोजची घटना होती बरं का। जिजाई माता सुरुवातीला पहिल्यांदा तीनही डोंगर दोन डोंगर फिरायच्या आणि मग तिसऱ्या डोंगरावर तुकोबराय सापडायचे। मग तुकोबरायांना माता म्हटली अहो असं काय करता तुम्ही, सांगून जात जाणं कोणत्या डोंगरावर जातोय, म्हणे मलाच कळत नाही मी कोणत्या डोंगरावर जातो म्हणे। मग त्यांनीच उपाय दिला होता, हे असं असं कर काय, ज्या रस्त्याला कान लाव, ज्या रस्त्याला विठ्ठल विठ्ठल असं भजन ऐकायला येईल ना, बस समजायचं मी त्या रस्त्याने गेलो, त्या डोंगरावर गेलो। एकदा काय झालं, तुकोबरायांना शिदुरी घेऊन निघाल्या होत्या जिजाई माता, चालता चालता रखरखीत ऊन पडलं होतं, रोजच्या रोजच्या प्रापंचिक जीवनामध्ये महाराज रथ राहायच्या त्या, कोणत्या डोंगरावर गेले कोणत्या नाही, कोणत्या डोंगरावर गेले कोणते, एक दिवस त्यांना कान लावायची विसर पडून गेला आणि तशाच निघून गेला एका डोंगरावरती। भामगिरीवरती निघाल्या सुरुवातीला, भामगिरीवरती गेल्यानंतर तुकोबराय घोराडेश्वरावरती होते, भामगिरीवरती गेल्या आणि जात असताना महाराज दन दन पाय आपल्यात चालला, या काळ्या विठ्यामुळं शिव्या देत चालल्या देवाला, याच्यामुळं आमच्या संसाराचं वाटोळ झालं, याच्यामुळं असं झालं, त्याच्यामुळं तसं झालं, बोलू लागले, शिव्या देऊ लागल्या त्या देवाला।
चालता 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 नकळत पायामध्ये टचकन काटा घुसला, रक्तभंभाळ पाय झाला, खाली बसल्या, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या, शिदोरी बाजूला ठेवली, रडू लागल्या, काय करावं, इकडे तिकडे बघितलं तर कोणी दिसेना, गुराखीही दिसेना, काय करावं, पण त्याची चिंता तिची चिंता त्याला। देवाने लगेच रूप घेतलं गुराख्याचं, अगदी छोटस लहान बालकाचं रूप घेतलं, महाराज 7-8-10 वर्षाच्या बालकाचं गुराख्यासारखं गोंड स्वरूप घेतलं, मस्त गंठीला लावला, गोपी चंदन लावलं, बुक्का लावला आणि आले चालत चालत म्हणे, ओ आई साहेब काय झालं, अरे बाळा म्हणे माझ्या पायात काटा मोडला रे, म्हणे बघू बरं मी काटा काढतो। ती आई म्हणले, अरे तू एवढंसं मुलगा आहे, तू कसा काटा काढशील रे, काटा काढायला मोठा माणूस लागतो। मनातल्या मनात देव म्हटले, मी चांगले चांगल्यांचे काटे काढले, म्हणे रावणाचा काटा मीच काढला, कुंभकर्णाचा काटा मीच काढला, वालीचा काटा मीच काढला, हा कंसाचा काटा मीच काढला, अनेक जणांची काटा काढले, मोठमोठ्यांची काटे काढली, तुझ्या पायातला काटा काय ग, बघू बरं मी काटा काढतो। मग देवाने इकडे तिकडे बघितलं, बाजूलाच तो काटा पडला होता काटेरी झुरूप, त्याचं एक काटा काढला आणि त्याच काट्याने इतकं अलगत पायातला काटा काढला। देवाने त्या पायावरनं हात फिरवला, मारा देवाने विचार केला, ज्या जो आपली भजन भक्ती करतोय, जो आपली पूजा करतोय, त्याची चिंता परमात्म्याला पडली होती महाराज, आणि अशा महाराज अशा संतांच्या पत्नीची सेवा आपल्याकडनं घडते। म्हणून देवाने काय केलं माहिती का, तो पाय उचलला आणि आपल्या उजव्या पायावरती गुडघ्यावरती ठेवला, त्याला थोडीशी थुंकी लावली। थुंकी लावायचं कारण सांगतो तुम्हाला बरं का, देवाने थुंकी का लावली, देवाने विचार केला, ज्या संत आपली सेवा करतात, ज्या संतांचं आपण ऐकतो, ज्या संतांपुढे आपली मान खाली जाते, त्यांच्याच कुळघराण्यातल्या त्यांच्या पत्नीची सेवा आपल्याकडनं घडते ना, तर तिच्या चरणाचे रजक कण आपल्या मुखात जावे आणि आपलं अंतकरण शुद्ध व्हावं, म्हणजे देवाने हा विचार केला। आपल्या थुंकीनं महाराज बोटा आपल्या बोटावर थुंकी घेतली, ती जागा साफ केली, स्वच्छ केली, काटा काढला, नकळत काटा काढला। जिजाई माता म्हणली, अरे बाळा खूपच छान काटा काढला, समजलं सुद्धा नाही, म्हणे बऱ्याच लोकांना समजत नाही मी कसा काटा काढतो, म्हणे चांगला काटा काढला, म्हणे चला आई येऊ का, म्हणे ये बाळा ये बाळा। आणि मग ते पाय थोडासा साफ करता करता ते बाळ थोडंसं लांब गेलं आणि मग आजी त्या आईने विचार केला, याला नावच विचारलं नाही कुठलं, हा काय याचं नाव, मग विचारलं, अरे बाळा तुला नाव विचारायचं राहिलं, तुझं नाव काय रे, म्हणे माझं नाव विठ्ठल, विठ्ठल म्हटल्यानंतर दगडच फेकून मारला, मला तू आला का, म्हणे तुझ्यामुळे माझा आयुष्याचा नाश झाला, तुझ्यामुळे माझ्या प्रपंचाचा नाश, देवाला कधी वाईट वाटलं नाही। पण लक्षात ठेवा, देवाला शिवे देण्याची ताकद, देवाला शिवे देण्याचा अधिकार हा जिजाई मातेला होता, तो अधिकार संपन्न जीवन व्यक्तिमत्वाची पत्नी होती। महाराज सोपी गोष्ट नाहीये, मला सांगायचं काय, आणि मग महाराज तुकोबरायांचा शोध घेतला, एका झाडाखाली निमंत भजन करत बसले होते, गेल्या तुकोबरायांच्या समोर भाकरी ठेवली, तुकोबरायांनी मस्त चटणी भाकरी खायला सुरुवात केली आणि सहज तुकोबरायांचं पायाकडे लक्ष दिलं तर थोडंसं रक्ताने माखलेला पाय दिसला आणि विचारलं, म्हणे जिजे आवले अगं काय झालं तुझ्या पायाला, काय नाही हो म्हणे तुमच्या मा तुम्हाला शोता 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 म्हणे इकडे तिकडे बघता बघता पायामध्ये काटा घुसला, म्हणे म्हणे मग अगं तू काटा काढायचा ना, म्हणे काढला, म्हणे एक पोरगा आलो होतो छोटस त्यांनी काटा काढला, म्हणे पोरगा आलो होता सांगितलं, हा म्हणे त्यांनी काटा काढला लांब गेलं, मग मी त्याला नाव विचारलं, तो तू तुमचा काळ्या विठ्याच होता म्हणे। मला जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहिल्या, जगद्गुरु तुकोबरे बोलले, मी ज्याचं भजन करतो, अगं आवले किती पुण्यवान आहेस तू, ज्याचं लोक आयुष्यभर भजन करतात, लाखो वर्ष तपश्चर्या करतात, त्यांच्या स्वप्नात सुद्धा तो जात नाही, तुझ्या पायातला काटा त्यांनी काढला, किती भाग्यवान आहेस तू, कितीतरी मुनींनी लाखो वर्ष तपश्चर्या केल्या हो, पण योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळसी, जो योग्यांच्या ध्यानामध्ये काय पण मनात सुद्धा येत नाही, लाखो हजारो वर्ष तपश्चर्या करून त्याची भेट होत नाही, अगं तू तिला शिव्या दिल्या तरी तो तुला भेटला, किती भाग्यवान आहेस तू। ते म्हणे ठीक आहे, ते तुमचं विठ्याचं तुम्ही तुमचं पाहून घ्या, जेवू घातलं तुकोबरायांना, घरी आल्या जेवल्या, जगद्गुरु तुकोबरायांना पुन्हा निरोप आला, तो ग्रंथ बुडवला की नाही, पुन्हा तागादा लावला त्यांनी। शेवटी महाराज स्वतः रामेश्वर भट्ट महाराज देहूमध्ये आले, त्यांची पालखीमध्ये बसले, आले देहूमध्ये, आल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांनी तो गाथा उचलायला लावला, जगद्गुरु तुकोबरायांनी तो गाथा उचलला, जड पावलांनी इंद्राणीच्या डोहाकडे निघाले आणि त्या गाथ्याला काही दगड बांधले, दगड बांधा म्हणे त्याला, परत तो गाथावरती सुद्धा नाही आला पाहिजे, काही झालं नाही पाहिजे, कुणाला सापडला सुद्धा नाही पाहिजे, दगड बांधले त्या गाथ्याला
आणि त्या गाथ्याला दगड बांधली महाराज आणि तो दगडा सहित तो गाथा पाण्यामध्ये टाकला. तो गाथा पाण्यामध्ये आपण सांगतो समजा तो गाथा पाण्यावरती तरंगला, नक्की तरंगला, पण तो लगेच नाही तरंगला. कुणी चरित्र सांगतं की विठ्ठलाने तो गाथा पाण्यामध्ये सांभाळला, कुणी सांगतं की साक्षात इंद्रायणी मातेनं त्या गाथ्याचं 13 दिवस पारायण केलं. महाराज जिथं तुकोबऱ्यांनी गाथा बुडवला तिथं आता गाथा मंदिर आपल्याला सगळ्यांना माहिती दिलं असेल. आपण त्याच दगडावरती तुकोबराय तिथं बसले आणि 13 दिवस अहोरात्र परमात्म्याचं नाम चिंतन करू लागले. अन्न पाण्याचा त्याग केला, उपोषण केलं तुकोबरायांनी. या जगामध्ये पहिलं उपोषण जर कुणी केलं असेल तर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. एक दिवस गेला, दोन दिवस गेले, तीन दिवस गेले, देऊतल्या जे तुकोबऱ्यांच्या विरोधातले लोक होते त्यांना आनंद झाला, तुकोबाचा गाथा बुडवला, आम्हाला खूप बरं वाटलं, आनंद उत्सव साजरा करू लागले. रामेश्वर भट्टांनी ते सगळे आनंद उत्सव केला. आता आपला अधिकार राहील समाजावरती, यांचा अधिकार राहणार नाही, यांची किंमत कमी होऊन जाईल, आपली किंमत, आपला मान समाजासमोर वाढेल, आनंद व्यक्त करू लागली. पण जगद्गुरु तुकोबराय आणि त्यांचा काही मित्रमंडळी हे मात्र दुःख व्यक्त करू लागली. त्याच ठिकाणी तुकोबराय बसले. 13 एक दिवस नाही, 13 दिवस झाले निश्चक्र करिता न पवसी अनंत माय बापा. 13 दिवसानंतर महाराज इतकं उपवास केला, अगदी थुंकी गिळत नव्हती आलेली. देवा ती सगळं तुझ्या सत्तेने चाललंय ना, अजिबात नाही, सगळ्या गोष्टींचा माझ्या जीवनामध्ये त्याग करतो. मी जे निर्माण केलं, जे काव्य निर्माण केलं, केवळ तुझ्यामुळे निर्माण केलं देवा, तू सांगितलं म्हणून निर्माण केलं आणि आता तूच हे बुडवायला लावलं ना देवा, बस आता मात्र देहाचा त्याग करणार. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा क्रोध जागृत झाला. पण क्रोध कोणता होता? तो माझे नि कामे सकाम असा सकाम क्रोध होता. त्याच्यातनं काहीतरी समाजाचा उद्धार होणार होता. आता मात्र आत्महत्या करणार अशी प्रवृत्ती वृत्ती तुकोबऱ्यांची होऊ लागली. देवाला असं वाटलं जर आता चमत्कार घडला नाही आणि जगद्गुरु तुकोबऱ्यांना गाथा समर्पित केला नाही तर मात्र लोकांचा देवावरती विश्वास उडून जाईल. देवावर जाऊ द्या, संतांवर सुद्धा पुढे लोकांचा विश्वास राहणार नाही. 13 दिवसानंतर बघता तर सकाळी सकाळी काय तर तो गाथा पाण्यावरती तरंगलेला दिसला आणि नुसता गाथा तरला होता यात नवल नाही. मग जळी दगडा सहित वह्या तारियेल्या जैशाला ह्या. अगदी आपण पाण्यामध्ये जर लाया टाकल्या ना तर त्या लाया टाकल्यानंतर लगेच बुडतात का? लगेच नाही, बुडतच नाही. अगदी पाण्यावरती इतके अलगत तरंगतात तितके अलगत ती दगड सुद्धा तरली. म्हणजे गाथ्याबरोबर दगड तरली तर माणसं का तरणार नाही? माणसंही तरतील असता. महाराज गाथा तरला, सगळ्यांना आनंद झाला आणि देऊ प्रांतामध्ये, देऊ परिसरामध्ये सगळीकडे वाऱ्यासारखी बातमी पसरली. ऐका हो ऐका, जगद्गुरु तुकोबऱ्यांचा गाथा 13 दिवसानंतर कोरडाच्या कोरडा पाण्यावरती दगडासहित तरंगला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि रामेश्वर भट्टाच्या कानावरती ही बातमी गेली. रामेश्वर परतीचा प्रवास सतत होते, वाघोलीला चालले होते. जाता जाता त्यांना असं वाटलं चला आता स्नान करूया. जाता जाता अंगडशा फकीरांचं एक आश्रम लागलं. त्यांची एक छोटासा नदी, आपलं छोटस काय म्हणतात त्याला, झरा होता. विहीर, छोटीशी विहीर असते ना पूर्वीच्या काळामध्ये, अगदी छोट्या विहीर, छोटी विहीर होती. त्या विहिरीत त्यांनी स्नान करायचं ठरवलं. पण त्या विहिरीतलं पाणी अंगडशा फकीर फक्त देवाच्या पूजेकरता वापरायचे. पण रामेश्वर भट्टांना वाटलं मी एवढा प्रकांड पंडित आहे, मी अधिकारी, त्यांची परवानगी न घेता त्या पाण्यामध्ये उतरले, स्नान करू लागले. त्यांच्या शिष्यांनी बघितलं, अंगडशा फकीरांच्या, सांगितलं महाराजजी आपल्या कुह्यामध्ये कुणीतरी स्नान करतंय. म्हणे असं आईसही डुबते रो, श्राप देऊन टाकला. म्हणजे असाच पाण्यात राहा, श्राप दिला. आंघोळ केली जोपर्यंत पाण्यात होती तोपर्यंत थंड वाटायचं, पाण्याच्या बाहेर आले का अंगाचा दाह व्हायला लागला. जसं समजा आपली गॅस चालू असेल, गॅसच्या आपण 1 फूटवरती हात धरल्यानंतर कसा दाह वाफ लागते, अशी अंगाचा दाह होऊ लागला. जणू काय आपल्याला कुणी जाळतंय असं होऊ लागलं. परत पाण्यात बुडायचे, पण राहणार किती वेळ? शेवटी पाण्याची झरीवरती शिष्यांना धरायला लावली आणि त्यांना असं वाटलं काय कोण कोपला असेल. ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये आले वाघोलीवरून, कुठं? आळंदीला गेले. आळंदीला गेले, ज्ञानोबरांना म्हणले माझ्या अंगाचा दाह होतोय काहीतरी करा. ज्ञानोबराय बोलले तुमचाच पराक्रम आहे. म्हणे काय? तुम्ही तुकोबरायांची जी तुलना केली, जो अवमान अपमान केला, त्यांचा गाथा पाण्यात बुडवला ना. जगद्गुरु तुकोबराय म्हणजे माझे अवतार आहे, तुका विष्णू नाही तुझ्या आणि मी विष्णूचा अवतार आहे. ज्ञानोबराय बोलले तू माझ्या तुकोबायांचं मग काय केलं? अवमान अपमान केला, त्याचं पाप तुला लागलं, याचा परिणाम तुझ्या अंगाचा दाह होतो. म्हणे आता काय करू? काहीच करू नको, पुन्हा त्यांची जाऊन माफी माग. महाराज पळतच निघाले आळंदीवरून. तुकोबऱ्यांचा अधिकार कळाला.
आळंदी ओढून देऊ मध्ये पळत आले. तुकोबा तुकोबा आवाज देऊ लागले. तुकोबऱ्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात केला आणि जगद्गुरु तुकोबऱ्यांनी नुसता मस्तकावरती हात ठेवला महाराज, तर अंगाचा दाह संपूर्ण शांत निरभ्रय झाला. अगदी शांत वाटलं त्यांना महाराज. आणि त्या दिवशी त्यांनी त्या मिनिटाला जे कवित्व रामेश्वर भट्टांना स्फुरलं ते कवित्व म्हणजे आजचा अवंग आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबऱ्यांचा पुरुषार्थ आणि कर्तृत्व काय हे रामेश्वर भट्टांनी सांगितलं आणि त्यांनी आरतीच केली हो महाराज. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु. तुम्ही कोण आहात? तुम्ही स्वामी आहात, सद्गुरु आहात, सच्चित आनंद स्वरूप आहात. ही महाराज स्तुती तुकोबऱ्यांची कुणी केली असेल तर रामेश्वर भट्टांनी केली महाराज. आणि मग रामेश्वर भट्टांच्या लक्षात आलं, रामेश्वर भट्ट शरण आले आणि मग नामेश्वर भट्ट सुद्धा 14 टाळकरांमध्ये जमा झाले, भजन कीर्तन करू लागले. पण जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या लक्षात आलं या समाजाकरता आपण किती अट्टहास करा आणि या समाजाचं आपण किती चांगलं करण्याचं काम करा, हा समाज एक ना एक दिवस आपल्याला नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही. तुकोबऱ्यांतलं असं लक्षात आलं की आता आपलं कार्य पूर्णत्वाला प्राप्त झालं. मग आता मात्र जगद्गुरु तुकोबऱ्यांनी ठरवलं की आता देहू नाही तर या विश्वाचा जगाचा त्याग करायचा आणि आपण जिथून आलो होतो तिथे जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. फाल्गुण वद्य द्वितीयेमध्ये आले आणि मग जगद्गुरु तुकोबऱ्यांनी घरामध्ये सांगितलं पहिल्यांदा. जिजाई मातेला म्हणले, अग जिजाई अग आवले आता माझी वेळ आली, आता मी जाल्लोय, येतीस का सोबत? कदाचित जर महाराज जिजा मातेला जर तुकोबऱ्यांची किंमत कळली असती, जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अधिकार कळला असता, जर जिजाई माता म्हणले असते ना हो मला यायचंय, तर देवाला त्यांना सुद्धा घेऊनच जावं लागलं असतं. पण किंमत कळाली नाही. हे व्यावहारिकदृष्ट्या फार मोठं विचित्र घटना म्हणावी लागलेला काय असेल मला माहीत नाही. पण बऱ्याच संतांच्या जीवनातील सत्य घटना सांगेन मी आपल्याला. बऱ्याच संतांच्या घरातल्या लोकांना त्यांची किंमत कळाली नाही. जगद्गुरु तुकोबऱ्यांची किंमत त्यांच्या छोट्या बंधूला कळाली नाही, त्यांच्या पत्नीला कळाली नाही, यात नवल नाही. शांती ब्रह्मशी एकनाथ महाराजांची किंमत त्यांच्या मुलाला कळाली नाही. ज्ञानोबरांची किंमत त्यांच्या जातीतल्या समाजातल्या लोकांना कळाली नाही. संताचा महिमा संतची जाणती, संतांचा महिमा संतची जाणती. आणि काले संताचा महिमा संतची जाणती, संतांचा महिमा संतची जाणती. संतांचा महिमा हा संतांनाच कळतो, कारण जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. संतांचा महिमा संतांना कळतो आणि म्हणून महाराज कुणालाही किंमत कळाली नाही. जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या लक्षात आलं आता आपली जाण्याची वेळ आली आणि मग जगद्गुरु तुकोबऱ्यांनी संपूर्ण देहू परिसरातील देहूच्या गावातील त्यांच्यावरती निष्ठावंत प्रेम करणारी सगळी मंडळी बोलवले. जगद्गुरु तुकोबऱ्यांनी नामचिंतनाला सुरुवात केली, कीर्तन करायला सुरुवात केली. कीर्तन करता 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 महाराज पहिलं आले हरी शंख चक्र गदाधरी. जगद्गुरु तुकोबऱ्यांना दिसू लागलं की आता मात्र जगद्गुरु तुकोबऱ्यांनी देवाला सांगितलं, देवा आता मला या समाजात राहायचं नाही, माझं कार्य पूर्णत्वाला प्राप्त झालंय, आता मात्र मला नेण्याकर. मग ते बरीच मोठी घटना आहे. ते स्वतंत्र चिंतन आपला वेळ संपुष्टात आलेला आहे. मला सांगायचं फक्त एकच आहे, जगद्गुरु तुकोबऱ्यांना परमात्मा नेण्याकरता आले. परमात्मा राहिले, चला तुकोबऱ्या थांबा म्हणे, आता जाऊ आपण. होळी आली, होळीची भाकरी होळीच्या पोळ्या खाऊन जाऊ. असं करता करता मार देव जेव्हा घरी आले ना तेव्हा तुकोबऱ्यांचं वाक्य, देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. देव घरा आला, देवाचं येत होती पूजन केलं. देवाला सांगितलं, देवा माझी प्रतिकूल अवस्था आहे रे, तुला खाण्याकरता माझ्याकडे पंचपक्वान्न नाही, घरामध्ये खायला काय नाही, बसायला नीट जागा नाही का, मोडकी बाज घरामध्ये, घरी मोडक्या बाजा, खायला सुद्धा काय नाही रे देवा. मग इकडून तिकडून दोन घरातून महाराज कण्या आणल्या, कण्या तांदळाच्या कण्या, तुकडा तांदूळ ज्याला आपण म्हणतो, त्या कण्या आणल्या. चार घरच्या चार तांदळाच्या त्या तुकडा तांदूळ त्या कण्या एकत्र केल्या आणि उकळत्या पाण्यामध्ये टाकल्या. त्या कण्या दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कण्या. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. देवाचा उपचार करण्याकरता देवाचं स्वागत करण्याकरता जेवायला काय करू, तर महाराज दर दरीत पाण्या माझी रांधी येल्या कण्या. कन्या महाराज देवाला उकळून खायला दिल्या. देवाला दोन हाताने कण्या खाता येईना, देवाला चतुर्भुज रूप प्राप्त करता करावं लागलं.
आणि चतुर्भुज झाल्यानंतर तुकोबराय बोलले चला देवा त्या निमित्ताने तुमचं चतुर्भुज मज दावी येईल, चतुर्भुज रूप मज दावी येईल, ते नवल म्हणून बिहाले चित्त माझे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी बोलतात. मग तुकोबरायने सुद्धा साक्षात्कार झाला आणि जगद्गुरु तुकोबरायने सगळा समाज आता एकत्र बोलावाला. आता इथे राहण्याची मला इच्छा राहिली नाही, मृत्यूलोकातलं माझं कार्य संपुष्टात आलं. आणि मग जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाला प्रारंभ झाला. जगद्गुरु तुकोबरायांनी कीर्तनाला सुरुवात केली. कीर्तन करत असताना कीर्तन करता 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 एक असं जीवनामध्ये एक असं मोठं वादळ आलं. त्या वादळामध्ये लोकांना काही दिसेना काही नाही, पण कीर्तनात सगळे दंग, नामचिंतनामध्ये सगळे दंग, सगळे भजयघोष करू लागले. पंडरीश पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करू लागले. आणि ते नामचिंतन करता 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 महाराज जगद्गुरु तुकोबरायांना गरुडावरती बैसोनी माझा कैवारी आला. साक्षात पंडरीश पांडुरंग परमात्मा गरुडावरती बसून आले, गरुड खाली उतरला आणि जगद्गुरु तुकोबरायांना विनंती केली, तुकोबराय चला वैकुंठाला. आणि मग जगद्गुरु तुकोबराय महाराज विमानाकडे गेले. सगळे महाराज अंतकरण जड वृत्तीनं रडू लागले. आता तुकोबराय जाणार, आता आपल्याला तुकोबराय कधी दिसणार नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी महाराज गरुडापर्यंत गेले, पण घटना अशी घडली, तुकोबरायांना त्या गरुडावरती बसण्याकरता विमानात म्हणा किंवा गरुडावरती म्हणा वरती काय पाय टाकता येईन. आणि म्हणून महाराज काय झालं, जो या जगाला घाबरतो आणि हे जग ज्याला घाबरत तो काळ बाजूला उभा होता. कारण तुकोबराय वैकुंठाला चालले, काळ सुद्धा हजर होता. यम काळ सुद्धा एका कोपऱ्यामध्ये उभा होता, कारण काळाची ताकद होईना समोर येण्याची. काळ कोपऱ्यात उभा होता. तुकोबरायने म्हटलं, ह्या काळाने माझ्या पंचप्राण जीवनातले खेचले. त्या काळाला आवाज दिला, ए काळा यमा इकडे बोलवलं. बोला तुकोबराय, कारण नाम घेता कापे यम. यमाला सुद्धा चळकाप सुटायचा. यमाला बोलवलं म्हणे, बोला तुकोबराय काय सेवा करू तुमची, खाली वाक. त्या काळाला खाली वाकवलं, त्या काळाच्या डोक्यावर तुकोबरायांनी पाय दिला. आणि महाराज काळाच्या डोक्यावरती पाय देऊन जगा काळ खाय. पण तुकोबराय बोलतात, आम्ही माथा दिला पाय. जगद्गुरु तुकोबरायांनी एक पाय त्या काळाच्या डोक्यावर दिला आणि दुसरा पाय विमानामध्ये गरुडावरती दिला. आणि गरुडावरती बसून पंडरीश पांडुरंग परमात्म्याच्या बरोबर जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला निघून गेले. जगद्गुरु तुकाराम महाराज की. जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र आपल्याला काय शिकवतं? आपलं चरित्र या ठिकाणी समारोप झालं, कार्यक्रमाचा समारोप मला या ठिकाणी करायचा आहे. एक लक्षात ठेवा, जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवन चरित्रातलं सार सांगतो. प्रपंच कसा करायचा तुकोबरायांकडे शिका. साधक वृत्ती त्या प्रपंचात कशी निर्माण करायची हे तुकोबरायांकडनं शिका. आणि सिद्ध अवस्थेला सिद्ध कोटीला प्राप्त झाल्यानंतर साक्षात प्रपंच करून या मृत्यूलोकात बायका पुरो गुरुढोर या सगळ्यांचा अनुभव घेऊन या सगळ्यांचा महाराज जीवनामध्ये अनुकरण करून हे सगळं प्रपंच करून सुद्धा वैकुंठाची प्राप्ती करता येते. हे सार तत्व तुकोबरायांच्या चरित्रातलं आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय असे तुकोबराय वैकुंठाला निघून गेले. आणि मग नंतर बऱ्याचशा त्या घटना घडलेल्या आहेत. जगद्गुरु तुकोबराय 4 ते 5 वेळा वैकुंठातनं खाली आले. एक महादाजी पंत कुलकर्णी करता, एक संतांजी जगनार्डे करता, एक आपल्या मुलीच्या विवाह करता, अशा अनेक वेळा 4 ते 5 वेळा असंच चरित्र सांगण्यात आलेलं आहे. पण काय असतं एक लक्षात ठेवा, एकदा का महाराज निघाले, मनुष्य एकदा गेला की या मृत्यूलोकातून जातोच. जगद्गुरु तुकोबराय गेले आणि जायच्या वेळेला तुकोबरायांची वाक्य किती गोड होते. जायच्या वेळेला विमानामध्ये बसले, सगळ्यांना जेहरी केला, रामराम केला आणि सांगितलं, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा, आम्ही जातो अमुचा गावा, आम्ही जातो अमुचा गावा. जगद्गुरु तुकोबराय निघाले. लोकांना म्हणू लागले, काही चुकला असेल तर माफ करा. आम्ही जातो, जातो शब्द तुकोबरायने वापरला. पहिल्या दिवशी मी येतो शब्द सांगितला, तर आज शेवटच्या 7व्या दिवशी जातो शब्द सांगितला. एक लक्षात घ्या, संत येतो म्हणतात, येण्याच्या वेळेला येतो म्हणतात, येतात त्यांच्या मनाने, नाही का. आम्ही वैकुंठवासी आलो, आम्ही येतो, जातो येतो आम्ही देवाचा संघात. यायच्या वेळेला तुकोबराय आलो म्हणतात आणि जायच्या वेळेला आम्ही जातो, जातो म्हणतात. हा, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, कृपा असू द्यावी, सकळा सांगावी
विनंती माजी वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो अंतकाळी विठू अमासी पावला। कोबरा बोलतात अंतकाळाच्या वेळेला तो परमात्मा अमासी पावला। कुडी सहित झाला गुप्त तुका आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी कृपा असू द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी कृपा असू द्यावी। असे विश्वगुरु संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबराय या मृत्यूलोकातून वैकुंठ जे धामाला निघून गेले अशा स्वरूपाची माझ्या बुद्धीला जसं उमगलं आणि जसं जमलं त्या पद्धतीने मी जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या चरित्रावरती 7 दिवस बोलण्याचा प्रयत्न केला। जितकं मला सांगता आलं जगद्गुरु तुकोबरायांचं मी बोलून गेलो चरित्र व्यापक आहे हे अपार कैसे निकवळावे फार व्यापक चरित्र आहे पण जसं मला सांगता आलं माझ्या बुद्धीच्या जोरावरती मी बोलण्याचा प्रयत्न केला। गेल्या 7 दिवसामध्ये बोलण्याच्या ओघामध्ये चरित्र सांगण्याच्या दृष्टिकोनातून एखादा वेगळा विचार गेला असेल पण जगद्गुरु तुकोबरायांच्याच अंगाने वेगळा विचार मांडण्याचा मी प्रयत्न केला। पण काही चुकीचा शब्द 7 दिवसामध्ये वापरला असेल बोलण्याच्या ओघामध्ये एखाद्याला माझा शब्द टोचला असेल तर उदात्त अंतकरणाने माफ करा। नातरी बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका चावले हे चोज कोरणी मावले रे जेजेवी या उक्तीनुसार जे काही बरोबर असेल ते आळंदीमध्ये स्वानंद श्रीचे सद्गुरु गुरुनाम गुरु जोग महाराज वारकर शिक्षण संस्था आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे त्याच गुरुवर यांचं आहे त्यांच्याच चरणी माझी सेवा समर्पित। माझे वडील वैकुंठवासी श्री किसन महाराज काजळे यांच्याही चरणी माझी सेवा।